नमस्कार, टाइम विथ रुपा या चॅनलमध्ये मी रुपाली सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खरं तर मी आज इथे फोडणीचं वरण बनवलं आहे, पण ते सेम रेस्टॉरंट स्टाईल आपण जे डाल फ्राय खातो त्या पद्धतीने आपण इथे बनवणार आहोत. तर सगळ्यांनाच डाल फ्राय ही रेसिपी आवडते, तर ती घरच्या घरी आपण कशी बनवायची ते पाहणार आहोत. मी याला फोडणीचंच वरण म्हणते कारण मी हे नेहमी घरामध्ये बनवते आणि ते जबरदस्त टेस्टी बनतं. तर रेसिपी आपण लगेचच स्टार्ट करूया. फोडणीचं वरण बनवण्यासाठी आपल्याला इथे एक कप तुरीची डाळ घ्यावी लागते. तुरीची डाळ चांगली धुवून घ्यायची, त्याच्यात डबल किंवा थोडंसं जास्त पाणी ठेवून आपण कुकरला 4 शिट्ट्या करून घेणार आहोत, म्हणजे परफेक्ट अशी शिजलेली डाळ आपल्याला इथे मिळेल. तर ही शिजलेली डाळ आपण रवीच्या सहाय्याने बारीक करून घेतोय, म्हणजेच आपण थोडक्यात हटून घेणार आहोत. ती आपल्याला रसरशीत बनवण्यासारखी आपल्याला ती एकसारखी करून घ्यावी लागते. आता हे बाजूला ठेवूया आपण वरण. इकडे काही मसाले दाखवते, डाव्या साईडने तुम्ही पाहू शकता. वरती जे आहे ते धनेपूड आहे 1 चमचा घेतलेली, त्याच्याखाली आपण लाल तिखट जे असतं ते आपण 1 चमचा घेतलेला आहे. त्यानंतर आपण त्याच्याखाली हळद आहे 1/2 चमचा घेतलेली, शेजारी मीठ घेतलेलं आहे मी चवीनुसार. मध्ये जे आहे ते गरम मसाला आपण 1/2 चमचा घेतला आणि त्याच्या साईडला जे आहे मिठाच्या ते आपण सांबार मसाला 1 चमचा इथे वापरणार आहोत. तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कढई तापल्यानंतर मध्यम आचेवरती आपण इथं गॅसची फ्लेम ठेवलेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये 4 चमचे तेल ऍड करतोय. तेल आपल्याला प्रॉपर तापवून घ्यायचंय. तेल तापल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा मोहरी घालतोय आणि 1 चमचा आपण इथे जिरं घालणार आहोत. जिऱ्याचा कलर थोडासा चेंज झाला आणि मोहरी मस्त तडतडली की आपण इथे 1 चिमूटभर हिंग ऍड करतोय. आपण हा जो तडका देतोय तो एकदम मस्त झाला तरच ही रेसिपी जी आहे ती छान बनणार आहे. आता या ठिकाणी ज्या सुकलेल्या लाल मिरच्या आहेत त्याचे थोडेसे तुकडे करून घेतेय मी आणि ते ऍड करते. तसंच भरपूर कढीपत्ता आपल्याला इथे लागणार आहे, कढीपत्त्याशिवाय ही रेसिपी बनणारच नाहीये. काही मी लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत 5-6, त्या बारीक चिरून आपण यामध्ये घालतोय. लसणाचा कलर पण थोडासा चेंज झाल्यानंतर आपल्याला इथे 1 बारीक चिरलेला कांदा ऍड करायचा आहे. कांदा आपण छान मध्यम आचेवरती परतून घेतोय, तर थोडासा कलर चेंज होईपर्यंत म्हणजे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हा कांदा आणि हा तडका मस्त परतून घेणार आहोत. तुम्ही पाहताय आता इथं कांद्याचा कलर चांगला चेंज झालेला आहे. या ठिकाणी आपण जे मसाले मगाशी काढून ठेवलेले आहेत ते आपण सगळे यामध्ये ऍड करतोय आणि मसाला आणि कांदा परत एकदा आपण 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतून घेऊया. हे जे आपण फोडणीचं वरण बनवतोय किंवा डाल फ्राय बनवतोय यासाठी आपल्याला मस्त पांढरा शुभ्र भात हवाय, मस्त तुपाची धार किंवा जिरा राईसही नक्कीच चालेल. छान कांदा फ्राय झाल्यानंतर आपण वरण यामध्ये घालणार आहोत आणि इथे आपल्याला पाणी ऍड करायचंय. तर मी साधारण 1/2 कप पाणी ऍड केलंय, तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी ठरवू शकता, पण थोडंसं घट्ट सरस हे फोडणीचं वरण असतं. तर इथे आपण थोडंसं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला आता इथे 1 चमचा कसुरी मेथी जी असते ती हातावरती चांगली चोळून घ्यायची आहे आणि ती यामध्ये आपल्याला ऍड करायची आहे. कसुरी मेथी घातल्यामुळे एक वेगळा फ्लेवर या वरणाला येतो, तर नक्की तुम्ही ट्राय करा. तसंच मी इथे आमसूल ऍड केलंय. आमसूल आणि थोडासा गुळाचा खडा नक्की घाला, खूप छान टेस्ट जी आहे ती तुम्हाला जाणवेल. आता या ठिकाणी आपण हलवून घेतल्यानंतर एक छान उकळी आणणार आहोत आणि मस्त आपलं इथे फोडणीचं वरण किंवा रेस्टॉरंट स्टाईल दाल फ्राय तयार झालेला आहे. नक्की रेसिपी ट्राय करा. एक छानशी उकळी आल्यानंतर आपल्याला साजूक तुपाची धार यामध्ये घालायची आहे आणि मस्त सर्व करायचं आहे. तर मी उकळल्यानंतर सुद्धा 1 चमचा इथं साजूक तूप घालणार आहे आणि तसंच थोडीशी कोथिंबीर म्हणजे 1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये ऍड करतोय, जेणेकरून हे एकदम परफेक्ट आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, खूप आवडली असेल तर तुम्ही फ्रेंड्सला फॅमिलीला शेअर करू शकता आणि फर्स्ट टाइमचं चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करा, त्याच्या साईडचं बेल बटन प्रेस करा, जेणेकरून सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कमेंट्सद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. तुमच्या काही रिक्वेस्ट असतील त्याही तुम्ही मला कमेंट्सद्वारे कळवू शकता. भेटू एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.